संघांसाठी खूप महत्वपूर्ण असेल प्रथमतः बॅटिंग करत असताना क्रेजी प्राईड्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय क्रेजी प्राईड्स या संघाची स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन शेडगे आणि दुसऱ्या बाजूला अभिमन्यू जाधव हो। पहिलाच बॉल स्विंग एंड मिस टप्पा पडला वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते गोलंदाजीच्या रन्मेवरती आहेत कुमार बनगे एक मोठं नाव क्रिकेटच्या पटलावरती कार्पेंटच्या सायन चेंडू हे पाठवलाय थर्टीआर सर्कलच्या आतमध्ये क्षेत्रक्षका आहे वेगाने फेकी केली होती बॉलला देखील कलिकेट तितक्याच वेगाने केलाय बालंबाल बचवलेत अगदी स्ट्राइक एंडला धावत होते अभिमन्यू जाधव तिथे मात्र सातत्याने जर आपण पाहिलं तर वेगाने फेकी केली होती परंतु ते बालंबाल बचवलेत तर या प्रभूप्रेमी द दरम्यान कासपटाचा एक अष्टपैलू खेळाडू झुंगटेगावचा तेजस खोकरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं देखील आम्ही सरशे सरसें स्वागत करतो आहे त्याचबरोबर सातत्यपूर्वक ज्यांनी कासपटाचं टेनिस क्रिकेट गाजवलं विजय चव्हाण यांचं देखील आम्ही सरसे सरश स्वागत करतो आहे तर सवी मैदानाच्या आतमध्ये कुमार बनगे पुन्हा एकदा निघालेत कोलवाटप्याचा बॉल आहे मिली हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षण देखील तितकंच दर्जेदार झालाय सिंगल डाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे अगदी बॅट झोरकस फिरवली होती परंतु फारसा बॉल कनेक्ट झालेला नाही आहे कार्पेंटच्या सायने आर सर्कलच्या आतमध्ये चेंडूला पाठवला ऑफ ऑफमध्ये अजित ढवळे त्या ठिकाणी होते सिंगल डाव घेतली जाते या बॉलच्या पाठीमागे स्लोरपतीचा चेंडू टॅप उडवला या बॉलला पाह धावची नामी संधी ते मात्र पहा पंचा सपोर्ट आकाशाकडे अतिगाही संकटात नेवी क्रिकेट मधील आत्महत्या पाहायला मिळते पा अगदी मध्ये पाहू शकाल टॅप उडवला होता या बॉलला ला क्षेत्रक्षकांना थट्या सर्कलच्या आतमध्ये खूप चांगलं पाहायला मिळालं बॉलला देखील तितकाच क्लेट चांगला केला आणि इथे मात्र पहा खूप मोठी विकेट टीम शिवशक्ती रायडर्स या संघासाठी अगदी जड पावलाने अभिमन्यू जाधव माघारी परतत असताना पाहायला मिळत आहेत ही विकेट आहे खूप महत्त्वाची टीम शिवशक्ती रायडर्स या संघासाठी आणि तितकीच ही विकेट महत्त्वाची होती क्रेझी प्राईट्स या संघासाठी देखील पहा अगदी आयकॉनच्या भूमिकेमध्ये अभिमन्यू जाधव होते ते मात्र शून्यावरती माघारी परतलेले आहेत पहा सातत्याने जर आपण पाहिलं तर क्रिकेटमधील आत्महत्या जिला म्हटलं जातं ते धावशीतच्या स्वरूपामध्ये अभिमन्यू जाधव माघारी परतलेले आहेत जल्लोष पहा मैदानाच्या आतमध्ये खूप मोठा जल्लोष केलाय या बॉलला देखील हवेत मध्ये उडवलेला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत विकेट किरण जाधव कोणतीही चुकी करणार नाहीत आणखीन एक मोठा धक्का मिळतोय टीम क्रेझी प्राइड या संघाला संघाचा कॅप्टन देखील माघार येताना पाहायला मिळतोय लागोपाठच्या दोन बॉल वरती दोन विकेट आलेले आहेत पा कुमार बनगे यांनी मात्र कमाल आणि धमाल दाखवायला सुरुवात केली पाठीमागच्या मॅच मध्ये फारसा चांगला खेळ दाखवला नव्हता परंतु या मॅच मध्ये त्यांना चांगली कामगिरी करायची आहे आणि त्या अनुषंगाने ते गोलंदाजी करत आहेत आणि चांगली गोलंदाजी करत असताना पहा आतापर्यंत क्रेझी प्राईड्स या संघाचे दोन खेळाडू त्यांनी माघारी पाठवलेले आहेत चांगली गोलंदाजी कमाल आणि धमाल पाहायला मिळते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय खामकर इन ॲट क्रमांक चार वरती दाखल झालेत पहा आघाडीची जोडी अगदी स्वस्तात माघारी परतले आता मध्ये क्रमांक तीन आणि क्रमांक चार मध्ये खेळताना पाहायला मिळतील दोन फलंदाज यॉर्कर बॉल क्रिकेटमधील क्रिकेट क्रिकेटमध्ये दोनच गोष्टींचा सन्मान केला जातो एक म्हणजे क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सर आणि दुसरा म्हणजे परफेक्ट यॉर्कर या शेवटच्या बॉलवरती परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आहे अगदी एक षटकाचा खेळ समाप्त झाला दोन धावा धावपलकावरती आहेत हा पॉवर षटक चा खूप चांगलं राहिलं शिवशक्ती रायडर्स या संघासाठी अगदी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल दोन धावा धावपलकावरती लगवलेले आहेत आणि दोन गडी देखील कोसळलेले आहेत अगदी संघाचे कॅप्टन सचिन शेडगे होते ते देखील स्वस्तात माघारी परतले आणि संघाचा आयकॉन अभिमन्यू जाधव अगदी धावजीच्या स्वरूपामध्ये ते माघारी परतलेले आहेत या बॉलला ला उडवला क्षेत्र त्या ठिकाणी पोचू शकले नाही वन बाउंड चेंडू सीमा रेषेच्या बाहेर एक नशिबाचा चौकार येतोय क्रेझी प्राईट या संघासाठी अजय ओहो इथे मात्र प्लेसमेंट आहे या ठिकाणी आहे थर्टी आर सर्कलच्या आतमध्ये सिंगल धाव घेतली जाते पहा एक चवकार आला नंतर सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला संयम थोडा आपल्यावरती त्यांनी दाखवलेला आहे अगदी दुसरं षटक मार्गस्थ आहे यावेळी बॉलला उडवला क्षेत्रशकता इनात आहे आर सर्कलच्या आतमध्ये रवी पोपळे यांच्या माध्यमातून पकडली जाते झेल दक्का क्रमांक तीन टीम क्रेजी प्राईडच्या संघाला डीजे मास्टर कमॉन की एकापाठोपाठ एक एक विकेट निघून चालले अगदी एखाद्या खेळाडूला थोडासा संयम दाखवावा लागणार आहे एक मोठी चांगली पार्टनरशिप करावी लागणार आहे टीम क्रेजी प्राईड्स या संघासाठी कारण अगदी अभिमन्यू जाधव स्वस्तात माघारी परतले त्यानंतर सचिन शिर्गे देखील माघारी परतले त्यानंतर अजय खामकर देखील शून्याचा चष्मा घालून माघारी परतलेत खुलवाटप्याचा बॉल आहे क्षेत्रक्षक त्या ठिकाणी खूप दूरवरून येतील चेंडूवरती परंतु टीपमध्ये पहा क्षेत्ररक्षकाला बॅकअप दिलेला आहे तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दोन धावा कम्प्लीट केले के गेलेले आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनायक साळुंगे चेंडू हवे हवेमध्ये उभा राहिला शेतरक्षक चेंडू खाली पोहोचले का हो पोहोचले होते परंतु बॉल ला कलेक्ट करू शकले नाहीत आणि इथे मात्र तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते अगदी पहा जरी मोठे पटके आले नाहीत तरी देखील एकेरी दुहेरी धाव धावपलकावरती लगवले जाते धाव हलवाव हलवावं लागतं अगदी तुमच्या बॅटमधून जर मोठे पटके येत नसतील तर तुम्हाला थोडासा संयम ठेवावा लागतो सिंगल डबल धाव कंप्लीट करावी लागते धाव बलकाला थोडंसं गती देण्याचं काम सातत्यपूर्वक तुम्हाला करावं लागतं हा बॉल पहा चेंडू टप्पा पडल्यानं थोडीशी उसळी दिली आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते तब्बल दोन षटकांचा खेळ समाप्त झाला दोन षटका अकरीस धावपलकावरती दहावा अकरा धावा अकरा धावा धाव वरती आहेत दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय पॉवर प्लेची दोन्ही षटक शिवशक्ती रायडर्स या संघासाठी खूप चांगले राहिलेले आहेत कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुमार बनगे यांनी फक्त दोन धावा खर्च केले होते दोन विकेट देखील मिळवले होते त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना अजय ढवळे यांनी खूप चांगली गोलंदाजी केले त्यांनी या षटकामध्ये नऊ धावा खर्च करत असताना एक विकेट देखील त्यांनी मिळवलेले आहे अगदी पहा बारा बॉलच्या पाठीमागे अकरा धावा त्यांनी बनवलेल्या आहेत इथून पुढे अजूनही अठरा बॉलचा खेळ बाकी आहे आणि अठरा बॉलच्या पाठीमागे मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे क्रेझी प्राईट्स या संघाला विनायक साळुंके आणि अजय केरेकर एक, केरे एक नामांकित खेळाडू आहेत अगदी विनायक साळुंके म्हटलं की सावली गावचे आहेत अगदी सावली गावासाठी त्यांनी खूप चांगला खेळ क्रिकेटच्या पटलावरती एक गाव अकराच्या फॉर्मॅटमध्ये केलेला आहे तर दुसऱ्या बाजूला अजय केरेकर आहेत त्यांनी मात्र सांडवली टीम क्रिकेट देखील खूप पुढे नेऊन ठेवलेलं आहे त्यांनी देखील एक गाव अकराच्या फॉर्मॅट मध्ये चांगला खेळ सातत्यपूर्वक आपल्या गावासाठी त्यांनी दाखवलेला आहे परंतु आज क्रेजी प्रायड्स या संघासाठी ते खेळत आहेत या मॅच मध्ये त्यांना चांगला खेळ करावा लागेल कारण ते क्रेजी प्रायड्स या संघाचे चॉईस खेळाडू आहेत खुलवा टप्प्याचा बॉल आहे वी शेप मध्ये चेंडूला पाठवला क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहेत विजयी कदम बॉलला कलेक्ट करतील पेकी केली जाईल सिंगल धाव घेतली जाईल अगदी आम्ही सातत्याने सांगत आलोय अगदी मुंबईची लाईफलाईन कोण असेल तर बी एस टीची बस आणि दुसरी म्हणजे लोकल ट्रेन परंतु क्रिकेटच्या पटलावरती लाईफलाईन काय असेल तर सिंगल आणि दुहेरी धाव फुलटॉसचा बॉल होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू टप्पा पडायच्या अगोदर अंगावरती आदळला आणि टॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते ती फुलटॉस बॉल होता मेजवानी होती फलंदाजाला परंतु फुलटॉसला साजेसे उत्तर मिळालेलं नाहीये या बॉलला उडवलंय बॅटच्या रनार मध्ये घेतलेला आहे परंतु बॉल ला मनावर तितक एलिव्हेशन नव्हतं ताकद नव्हती चेंडू हवे मध्ये उभा राहिला आणि तिथे मात्र काव कॉर्नर रिजन मध्ये एक देखना चांगला जेल पकडला डीजे मास्टर या अगदी आशिष पोपळे आले होते चेंडू खाली खूप चांगला झेल त्यांनी पकडला आणि धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चार लागलेला आहे क्रेजी प्राइड या संघाला आता मात्र क्रमांक वरती पाच वरती दाखल झालेले फलंदाज शुभम फडतरे सांबरवाडी गावचे आहेत कोलवाटप्याचा बॉल आहे चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहेत विशाल येथील चेंडूवरती फेकी केली जाईल तोपर्यंत दोन धावा कम्प्लीट केले गेलेले आहेत इथे पहा गोलंदाजीच्या रनमेवरती कुमार बनगे देखील आहेत सांबरवाडी गावचे त्यांच्या समोर शुभम फडतरे देखील आहेत ते देखील सांभरवाडी गावचे आहेत अगदी शिवशक्ती सांबरवाडी या संघांच्या माध्यमातून दोन्ही खेळाडू बिलॉन करत असतात आज मात्र आमने सामने ते खेळ दाखवत आहेत चेंज ऑफ पेस अगदी गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल होता अगदी बॅटच्या रनर मध्ये आला नाही डॉट बॉल ची सांगता पाहायला मिळते यांच्याकडे व्हॅरिएशन खूप चांगला आहे अगदी आपल्या ते गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा ते बॉल घेऊन निघालेत पुन्हा एकदा स्विंग अँड मिस बॉल वरतून बॅट खालून निघून चालले आणि इथे मात्र आणखीन एक लागोपाठचा दुसरा बॉल डॉट येतोय तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय तीन षटका क्रिस धावपलकावरती धावा लगवलेले आहेत चौदा धावा चार गाड्याच्या मोबदल्यामध्ये क्रेजी प्राइड्स या संघाच्या आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय तब्बल अठरा चेंडूंचा खेळ समाप्त झालाय धावपलकावरती दावा आहेत चौदा धावा धावपलकावरती लगवलेले आहेत अगदी शु शुभम चार बॉलच्या पाठीमागे दोन धावांवरती घेतात अगदी ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल शिवशक्ती रायडर्स या संघाचा बॉलिंग स्पेल अगदी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं कुमार यांनी फक्त दावा खर्च केल्या होत्या दोन धावा आणि त्यानंतर अजित आले अजितने पॉवर प्लेचं षटक हाताळलं दोनचं त्यांनी एक षटका अखेरीस धाव पलकावरती धावा खर्च केल्या नऊ धावा विकेट मिळवली एक पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनमेवरती कुमार बनगे आले त्यांनी मात्र याही मॅचमध्ये खूप चांगला खेळ दाखवलेला आहे कुमारने अगदी दोन षटक हाताळलेले आहेत पाच धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत आणि दोन विकेट्स त्यांनी मिळवलेल्या आहेत अजित डवळे यांनी एक षटक हाताला होतं एक षटका अखेरीस नऊ धावा त्यांनी खर्च केल्या होत्या एक विकेट्स त्यांनी मिळवल्या होती हा लेखाजोखा आपण पाहिला बॉलिंग मार्कवरती असलेला टीम शिवशक्ती रायडर्स या संघाचा परंतु क्रमांक चार वरती गोलंदाजीच्या रनवे किरण जाधव सारकळ गावच्या आहेत चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय समोरच्या दिशेला क्षेत्रक्षक पोचू शकतील का नाही पोचू शकले परंतु तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत पाच चितेची चपाळी हरणाचा वेग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय अगदी एका एका धावेसाठी संघर्ष केला जातोय संघर्ष करावा लागणार आहे कारण दोन्ही संघांसाठी ही मॅच खूप महत्वपूर्ण आहे कारण या अगोदरच्या दोन्ही संघांनी एक एक मॅच गमावलेली आहे ही मॅच दोन्ही संघांसाठी खूप महत्वपूर्ण आहे ऑनसाइटला हा फटका सजवलाय क्षेत्रक्षक त्या ठिकाणी कोणताही नसेल क्षेत्रक्षक बनेल प्रेक्षक प्रेक्षक बनेल क्षेत्रक्षक एक दर्जेदार षटकार डीजे आमच्या आम्हाला तिन्ही पंच लाभलेले आहेत या प्रभो प्रीमियर लीग साठी खुलवा टप्प्याचा बॉल आहे दिशा खूप चांगली गॅप खूप मोठा आहे गॅप मोठा आहे मिळणार नाही धावांचा तोटा मेतील चार धावा चार धावांसाठी बॉल चाललाय सिमारशीच्या बाहेर अगदी पहा सकाळच्या सतरापासून आम्हाला या स्पर्धेसाठी तिन्ही पंच लाभलेले ला आहेत तिन्ही पंच ऑफिशियल पंच आहेत दत्ता मेहेर सर शशी मेहेर सर आणि संजय पांचाळ सर या तिन्ही पंचांचा आम्ही आभार मानतो आणि कौतुक देखील करतोय कारण सकाळच्या सतरापासून अतिशय चांगली पंचांची भूमिका त्यांनी बजवलेली आहे त्यांचं देखील आम्ही आभार मानतोय हा बॉल खराब बॉल आहे पहा अगदी प्रेक्षक वर्ग यांना मी विनंती करतो की आपण बॉल टाकत असताना किंवा बॉल खेळत असताना कोणीही प्रेक्षक वर्गाने किंबहुना खेळाडूंनी ओरडायचं नाही आहे या बॉलला ऑन साईडला खेळून काढलाय डीपमध्ये क्षेत्रक्षक आहे एक टप्पा बॉलला जज केला जाईल पैकी केली जाईल तोपर्यंत सिंगल धाव घेतली जाते पण थोडासा संयम दाखवला शुभम आणि अजय केरेकर यांनी खास करून अजय केरे आघाडीला आलेले फलंदाज आहेत त्यांच्याकडून क्रेजी प्राईड्स या संघासाठी खूप सारे अपे अपेक्षा आहेत कारण ते चॉईस खेळाडू आहेत सात बॉलच्या पाठीमागे अठरा धावा त्यांनी आतापर्यंत जमावलेल्या आहेत समोरच्या बाजूला या बॉलला खेळून काढला क्षेत्रक्षक चेंडूवर्ती येथील विजय कदम फेकी केली जाईल तोपर्यंत पहा फेकी अतिशय चांगली पाहायला मिळाली दावजीतच्या स्वरूपामध्ये शुभम पडतरे माघारी परतले जात आहेत आणखीन एक धक्का मिळतोय टीम क्रेजी प्राइड या संघाला फलंदाज शुभम पडतरे बॅक टू द आणि शिवशक्ती रायडर्स विनंती असेल की तुम्हाला आजच्या दिवसामध्ये ती मॅच खेळायची आहे तुम्ही कुठेही जाऊ नका आयोजकांचा हा कॉल आहे धावा धावपलकावरती आहेत पाच गड्याच्या मोबदल्यामध्ये क्रेझी प्राईड्स या संघाचा शेवटचं षटक मार्गस्थ असेल गोलंदाजीच्या रनम्यावरती शेवटचं षटक स्लॉग षटक निलेश मोरे मॅन फ्रॉम पेट्री गावचे खेळाडू गोलंदाजीच्या रनम्यावरती आलेल्या आहेत शेवटचं षटक घेऊन समोरच्या बाजूने फलंदाज हो हो आल्या पावली या बॉल ला पाठवून दिलाय सहा धावांसाठी षटकार तडाखे बंद षटकार पाहायला मिळालाय इथे मात्र पहा शपल झाले होते अगदी स्वतःला गिरकी घेतली होती सिंगल धाव धाव पलकावरती मेहते बाईच्या स्वरूपामध्ये आणि या प्रभो प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी खास करून गावावरून या ठिकाणी उपस्थित राहिलेले पिसानी चोरगेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय श्री लक्ष्मण गोगावले एल डी सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील आम्ही सहरशे सहरशे स्वागत करतोय त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र सदाशिव शेडगे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील आम्ही सरशे सरशे स्वागत करतोय पहा मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये आक्रमण केलं जात आहे पा अगदी शेवटच्या षटकामध्ये एक षटकार आलेला आहे एक चौकार देखील आलेला आहे त्याचबरोबर आदरणीय श्री विजय दादा मोरे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील आम्ही सरशे सरशे स्वागत करतोय अडतीस धावा धावपलकावरती लगवलेले आहेत शेवटचं षटक आहे शेवटचे दोन बॉल शिल्लक आहेत निलेश मोरे पुन्हा एकदा निघतील इथे मात्र पहा दोन्ही फलंदाज एकाच एंडला विकेट च चे सक्रीफाईज केलं जाईल का हो विकेट चे सक्रिफाइस सक्रीफाईज केलं जाते पहा अगदी अति काही संकटात नाही जो प्रशांत वाघने मात्र एक षटकार आणि एक चौकार घेतला होता तोच फलंदाज माघारे येताना पाहायला मिळतोय अगदी थोडस कुठल्या तरी शेवटच्या शनी मात्र प्रभावित केलं होतं या प्रशांत वाघने तोच फलंदाज महागारी परतला जातोय तर पुढील टॉस असेल एका बाजूला वीर मराठा इलेवन त्यांच्या अगेन सुपर सॉलिटर इलेवन दोन्ही संघाच्या कॅप्टनना रिपोर्टिंग करायचं आहे आणि आपली प्ले इलेवन लिस्ट देखील आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे अडतीस धावा धावपलकावरती आहेत पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल घेऊन निघालाय हो एक पाय वाकवला होता तर नंतर मात्र बॅटची वरची कडा विकेटचं पतन होताना पाहायला मिळते पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय पहिल्या इनिंग अखेर क्रेजी प्राइड्स या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल अडतीस या आकड्यावरती येणारे बॉल आहेत तीस धावा बनवायच्या आहेत एकोणचाळीस टीम शिवशक्ती रायडर्स या संघाला अगदी पहिल्या इनिंगचा खेळ जर आपण सातत्यपूर्वक पाहिला ना तर बॉलिंग खूप चांगली राहिली शिवशक्ती रायडर्स या संघाची अगदी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आले होते कुमार बनगे यांनी मात्र खूप चांगली गोलंदाजी केली अगदी त्यांनी पहिल्या षटकामध्ये दोन धावा खर्च करत असताना अगदी पहिल्याच षटकामध्ये दोन विकेट देखील माघारी पाठवल्या ते टर्निंग पॉइंट राहिला शिवशक्ती रायडर्स या संघासाठी तर इथून पुढे दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या वीर मराठा इलेवन आणि सुपर सॉलिटर इलेवन संघाचे कॅप्टन आपण लगेचच या प्रेजेटेशन बॉक्समध्ये आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतो की पिसानी चोरगेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय श्री लक्ष्मण गोगावले एल डी सरांना मी विनंती करतो की आपण या आपल्या शुभस्ते आम्ही हा टॉस करतो आहे सातत्याने जर पाहिलं तर खास गावावरून देखील अनेक मंडळी या प्रभो प्रेमी लीगसाठी उपस्थित राहिलेल्या आहेत त्यांचं देखील आम्ही सरश सरशे स्वागत करतो आहे खूप चांगली स्पर्धा आहे प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठान आयोजित प्रभो प्रीमियर लीग दोन हजार तेवीस पर्व क्रमांक एक आजचा पहिला दिवस आहे या स्पर्धेचा आणि पहिला दिवस मात्र खूप चांगला राहिलेला आहे अगदी सुवर्ण अक्षरामध्ये हा दिवस लिहिला जाईल कासपटात टेनिस क्रिकेटच्या पटलावरती कारण प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठान आयोजित प्रभो प्रीमियर लीग दोन हजार तेवीस पर्व क्रमांक एक तुमच्या आमच्या भेटीला आलेला आहे इथून पुढे आपण टॉस करूया दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच या वीर मराठा इलेव्हन संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर सुपर सॉलिटर इलेव्हन संघाचे कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेचच उपस्थित राहा आणि हा टॉस आम्ही करतोय पिसानी चोरगेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच लक्ष्मण गोगावले एल डी सर यांच्या शुभस्ते आम्ही हा टॉस करतोय त्याचबरोबर विजय दादा मोरे साहेबांना देखील विनंती करतो की आपण देखील या कॉल कोण देणार सुपर सॉलिटरी इलेव्हन संघ के वीर मराठा इलेव्हन संघ वीर मराठा इलेव्हन संघाचे कॅप्टन कॉल करतील कॉन स्पिन केला जातोय छापा कॉल केलेला आहे येस वीर मराठा इलेव्हन या संघाने हा टॉस जिंकलेला आहे टॉस जिंकलाय काय निर्णय असेल आम्ही फिल्डिंग घेणार आहात पाठीमागची मॅच तुमच्यासाठी खूप चांगली राहिली या मॅच मध्ये फिल्डिंग घेतलेली आहे समोर एक चांगला संघ आहे किती धावांपर्यंत त्यांना रोकू शकाल सांगू शकत नाही श्री साहेब लागले तर बाबा काय खरं नाही आमचं सिक्स्टी सेव्हन्टी तर चेस होतातच आहेत आणि मारतच आहेत आता जेव्हा मॅच तीन विकेट पडले पण आज त्यांनी चाळीस पंचेचाळीस डोक्या लावून पर्यंत चेसिंग स्कोर नेला ऍक्च्युली मोठा गेम खेळला त्यांनी अगदी या मॅच मध्ये स्कॉड मध्ये काही बदल बदल काहीच नाहीये काढलं तर उगच मला शिव्या पडतील <laughs> थँक्यू सो मच आपण जाऊया सुपर सॉल्टर या कॅप्टन गे टॉस मी हरलेला आहे बॅटिंग करायचे किती दहा पर्यंत मजल मारू शकाल आम्ही साठ प्लस रन करण्याचा प्रयत्न करू पाठी मागची मॅच तोंडातून निघून गेली होती परंतु ती मॅच तुम्ही खेचून आणली त्या मॅच बद्दल काय सांगाल काही नाही थोडे कॅचेस वगैरे ड्रॉप झाले होते ती मॅच मॅच गेली होती पण आली सो मच संघांना खूप खूप खुँ शुभेच्छा आपल्या समवेत जॉईन झालेल्या आहेत एल टी गोगावले सर यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील खूप साऱ्या खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि या स्पर्धेबद्दल दोन शब्द देखील मनोगत व्यक्त करायचा धन्यवाद तुषार सर प्रभो प्रीमियर लीग दोन हजार तेवीस खरोखर एक आपल्या भागामध्ये अत्यंत मोठ्या उंचीवरती या ठिकाणी ही स्पर्धा आपण सर्वजण पाहतो आहे एक गाव अकरा ही संकल्पना मोडीत काढून ॲक्च्युली अख्खा संपूर्ण भाग किंवा जे आश्वासनामध्ये संपूर्ण जी गावं आहेत यातील सर्व खेळाडू या ठिकाणी एका दिलानं एकजूट आणण्याचं काम या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे निश्चितच महाराष्ट्रभर ही स्पर्धा उंच शिखरावर जाणार आहे यामध्ये सर्व मेहनत घेणारे सर्व पदाधिकारी असतील किंवा जे सर्व खेळाडू आहेत या सर्वांचं श्रेय सर्वा खरोखर सर्व ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं कौतुक या ठिकाणी ख्याडू या स्पर्धेचं होतं आहे सर्व खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने या ठिकाणी स्पर्धा यशस्वी करावी या पद्धतीची या ठिकाणी अपेक्षा करतो आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू यू सो so मच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मान्यवर पाहिले खास करून गावावरतून ते आलेले आहेत या प्रभू प्रीमियर लीगसाठी त्यांचा देखील आम्ही आभार मानतो आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन वा अगदी मॅच मैदानाच्या आतमध्ये जाऊया मॅच खूप मोठी रंगताना पाहायला मिळते अगदी एकोणचाळीस धावांचं सा मापक असं आव्हान आहे आणि या मापक अशा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी शिवशक्ती रायडर्स या संघाची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला गणेश देवरे दहिवड गावचे तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आहेत साहिल देवरे किरण जाधव आणि गणेश देवरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चेंडू हवेमध्ये उभा राहिला आहे परंतु क्षेतरक्षक त्या ठिकाणी कोणताही नसेल चेंडूला पाठवला आहे लॉंग ऑन रिजनच्या बाहेर चार धावांसाठी चौकार प पा अगदी पावरप्लेचं षटक आहे पावर प्लेच्या षटकांमध्ये प्ले अगदी फलंदाजाला खूप मोठी मेजवानी असते कारण थर्ट्यारच्या आतमध्ये फलंद क्षेत्रक्षक असतात मेजवानी असते कारण थर्ट्यार, थर्ट्यार सर्कलच्या बाहेर क्षेत्रक्षण खूप खुल्या प्रमाणात पाहायला मिळतं त्याच ठिकाणी त्यांना फटके सजवायचे असतात हा फटका देखील पहा तसाच सजवलाय आहे धावपलकावरती धावा आतापर्यंत नऊ धावा लगवलेल्या आहेत अजय खामकर गोलंदाजीच्या रनमेवरती आहेत पॉवर प्लेचं पहिलं षटक ते घेऊन आलेले आहेत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अगदी त्यांनी आ... पहिले दोन बॉल खराब देखील डिलिव्हर केलेले आहेत धावा देखील जास्त प्रमाणात खर्च केलेले आहेत हा बॉल पहा वेग चांगला होता टप्पा देखील तितका चांगला आहे डॉट बॉलची सांगता पाहायला मी ते रिफ्लॅक्शनमध्ये आपण पाहू शकाल कधी गोलंदाजाचा अँगल पहा तिने एच्या वरतून हा बॉल ट्रॅव्हल झाला आहे तिथे असं वाटलं होतं की हा बॉल डायबीएसटी सोडून जाणार आहे परंतु असं घडलं नाही या बॉलला पाठवला आहे बॅटच्या स्लॉटमध्ये आला त्याला पाठवून दिला आहे पार्किंग प्लॉटच्या बाहेर एक दणदनीत सनसनीत आणि खनखनीत षटकार गणेश दौरे यांच्या बॅटमधून दीपा मिडल ऑफ बॅट केली बॅट मधून स्वीट आणि साऊंड खूप चांगला पाहायला मिळाला थोडेसे शपल झाले होते आणि त्यानंतर चेंडूला ऑन साईडला फेकून दिला सहा धावांसाठी पंधरा धावा धावपलकावरती या बॉलला ला आहे सरळ बॅटने चेंडूला पाठवलंय ऑफ आणि लॉंगॉनच्या मधून अतिशय चांगला देखना झेल पकडला जातोय अभिमन्यू जाधव यांच्या माध्यमातून एक उत्कृष्ट झेल पकडला गेला आहे पहा अगदी सरळ बॅटने या बॉलला खेळव खेळलेला होता अगदी चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिला एलिव्हेशन कमी होतं ताकद कमी होती टायमिंग प्रॉपर नव्हता आणि चेंडू मात्र पहा अगदी रनिंग हँड कॅच पकडलेली आहे अभिमन्यू जाधव यांनी इथून कमबॅक होऊ शकतो टर्निंग पॉईंट घडू शकतो कारण गणेश देवरे यांनी खूप चांगला खेळ केलेला आहे पाच बॉलच्या पाठीमागे अकरा धावा त्यांनी देखील जमावलेले आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभय जांभळे जांभळ मुरेगावचे आहेत हल्लीच्या सीझनमध्ये आणि दोन ते चार टुर्नामेंटच्या खेळ या खेळाडूचा जर पाहिला तर अभय जांभळे यांनी खूप चांगला खेळ दाखवला आहे त्यामुळेच की काय त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि म्हणूनच इन ॲट क्रमांक तीन वरती पाठवलेले आहे शिवशक्ती रायडर्स या संघाच्या माध्यमातून किरण आहेत एक कासपटार विभागातील सारकळ कडववाडी या संघाचे एक यशस्वी कर्णधार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं शांत संयमी गेम चेंजर क्रिकेटर म्हणून किरण जाधव यांना संबोधलं देखील जात इथे मात्र पहा खर्रा बॉल आहे ऑप्टमच्या बाहेरचा बॉल अतिरिक्त धाव वाईट बॉलचा इशारा येतोय सिंगल धाव धाव पलका वरती ऍड केली जाते गोलंदाजीच्या रनवे वरती क्रमांक च षटक घेऊन आलेले आहेत अजय केरेकर सांडवली गावचे आहेत शपलून घेण्याचा प्रयत्न चेंडू पाठीमागच्या दिशेला चाललाय सिंगल धाव घेतली जाते लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव असेल अजय केरेकर यांची चर्चा सातत्यपूर्वक केली तर सांडवली गावासाठी या खेळाडूने खूप चांगला खेळ दाखवलेला आहे या सीझनमध्ये मध्ये सांडवली गावाचं क्रिकेट या खेळाडूने मात्र पुढे नेलेलं आहे अनेक स्पर्धा देखील या खेळाडूने खेळलेली आहेत <coughs> हा बॉल चांगला होता अगदी गुडले स्पॉट वरती हा चेंडू टप्पा पडला त्यानंतर थोडीशी उसळी घेतली आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते मात्र किरण जाधव नक्कीच अभयशी चर्चा करतील थोडासा सल्ला दिला जाईल विचार विनिमय केले जातील सल्ला देणं खूप गरजेचं आहे कारण क्रिकेटच्या पटलावरती अभय जांभळे हा यंगस्टर खेळाडू आहे उदयमुख खेळाडू आहे त्यांच्या जोडीला असलेला खेळाडू <laughs> किरण जाधव हा अनुभवी खेळाडू आहे चेंडू हवे मध्ये उभा राहिला आहे क्षेत्रक्षक चेंडू खाली येथील विकेट किपर सचिन शेडगे आणि त्यांनी मात्र झेल पकडलाय आणि अभय जांभळे यांचा खेळीचा अंत अभय जांभळे बॅक टू द दी जे मास्टर कमॉन सतरा धावा धावपलकावरती आहेत दोन गडी गमवलेले आहेत शिवशक्ती रायडर्स या संघाने परंतु क्रेजी रायडर्स या संघाने प्रथमता बॅटिंग करत असताना जी सन्मानजनक धावपलक हवं होतं ते धावपलक लागलेला नाही धावपलकावरती परंतु दुसरा सतरामध्ये ती चांगली मेहनत करत आहेत आणि आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना सतरा या आकड्यावरती दोन गडी देखील त्यांनी माघारी पाठवलेली आहेत शिवशक्ती रायडर्स या टीमचे टर्निंग पॉइंट घडू शकेल कारण इथून पुढे एकमेव पर्याय आहे क्रेजी पराइडस या संघासाठी की जास्तीत जास्त डॉट बॉल घेणं आणि विकेट मिळवणं हा एकमेव पर्याय आहे त्यांच्यासमोर अजय केरेकर देखील खूप चांगली गोलंदाजी करत आहेत आतापर्यंत तीन बॉलच्या पाठीमागे त्यांनी दोन धावा खर्च केलेले आहेत बॅकफुटला जात असताना या बॉलला टॅप उडवलाय शतरक्षक <laughs> चेंडूचा पाठमोरा नक्कीच केला जाईल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दोन धावा कंप्लीट केल्या जातील एकेरी दुहेरी धावा देखील क्रेजी राइडस या संघाला रोकावे लागणार आहेत कारण प्रति बॉलच्या पाठीमागे जरी सिंगल सिंगल धाव आली तरी शिवशक्ती रायडर्स संघ मात्र विजयापर्यंत सहजरित्या पोचू शकतो म्हणूनच की सिंगल दुहेरी धाव डिपेंड करणं गरजेचे असेल याही बॉलला पाह सन्मान दिलाय आपल्याच फॉलोथ्रो मध्ये या चेंडूला अडवलेला आहे कोणतीही धाव मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे साहिल देवरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत या बॉलला उडवला आहे परंतु एलिव्हेशन कमी आहे चेंडू खाली क्षेत्रक्षक उभा आहे पकडली जाईल झेल आणखीन एक मोठा धक्का टीम शिवशक्ती रायडर्स या संघाला पहा मैदानाच्या आतमध्ये जरी धावपलकावरती धावा कमी असल्याना प्रथमता बॅटिंग करत असताना तरी देखील दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला संधी मिळते त्या धावा डिपेंड करण्याची आणि त्या संधीचं सोनं करत असताना क्रेजी प्राईड्स या संघातील सर्वच खेळाडू अतोनात प्रयत्न करत आहेत इथून पुढे शिवशक्ती रायडर्स या संघाला अठरा बॉलच्या पाठीमागे वीस धावांची गरज आहे पा बॉल टू बॉल रन आवश्यकता आहे टीम शिवशक्ती रायडर्स या संघाला परंतु क्रिकेट आहे कधी काही घडेल कधी काही बिघडेल सांगणं देखील कठीण आहे संघर्ष करावा लागणार आहे दोन्ही संघांना कारण इथे मॅच तुम्ही जिंकता तर तुमचा पॉईंट टेबल देखील वाढणार आहे कारण या अगोदरच्या दोन्ही टीम्सने एक एक सामना गमावलेला आहे ही मॅच दोन्ही संघांसाठी खूप महत्वपूर्ण आहे येणारे बॉल आहेत अठरा दावा बनवायचे आहेत वीस परंतु अजूनही एका बाजूने संयमी खेळ दाखवत असताना किरण जाधव आहेत हलक्या हाताने या बॉलला ड्राइव केलाय क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहेत खूप दूरवरून येतील पहा क्षेत्रक्षकाकडून चुकी चुकी आणि चुकी क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही ज्या बॉलवरती एक धाव मिळणार होती त्या बॉल वरती चार धावा मिळालेल्या आहेत ह्या चुका तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकतात पण नशिबाचा चौकार येतोय आणि चार धावेने धावपुलक पुढे जात असताना धावपुलक जाऊन पोहोचलाय तब्बल तेवीस या आकड्यावरती अभिमन्यू जाधव आहेत गोलंदाजीच्या रणमेवरती समोरच्या बाजूने किरण जाधव आहेत दोन्ही खेळाडू एकाच टीम मधून खेळतात एक गाव अकराच्या फॉर्मेटनुसार सारखळ कडववाडी संघाच्या माध्यमातून अभिमन्यू जाधव आणि किरण जाधव सारखळ कडववाडी संघाचे तारे सितारे आहेत आज मात्र विरुद्ध दिशेला खेळत असताना आपल्या खेळाला चांगला खेळ करून दाखवावा लागेल अभिमन्यू जाधव आणि किरण जाधव सारकल कडववाडी या संघाच्या माध्यमातून बिलॉन करत असतात प्रारंभिक जोडी म्हणून सारकल कडववाडी या संघासाठी ते सातत्यपूर्वक खेळ करत असतात ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आहे खराब बॉल जे दोन्ही खेळाडूंनी मात्र या कासपटा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती वेगळी ओळख निर्माण देखील केलेली आहे ती शांत संयमी आणि गेम चेंजर म्हणून किरण जाधव यांना ओळखलं जातं तर दुसऱ्या बाजूने अभिमन्यू जाधव यांना षटकार किंग देखील म्हणून ओळखलं जातं डायरेक्ट इन करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि किरण जाधव माघारी परतले जातात अतिघाई संकटात क्रिकेट मधील आत्महत्या पाहायला मिळते इथून पुढे सोळा बॉलच्या पाठीमागे पंधरा धावांची गरज असेल हा सातारा स्पोर्ट यूट्यूबच्या माध्यमातून अगदी लाईव्ह जुळलेले सर्व प्रेक्षक मायबाप आहेत त्यांचं देखील आम्ही सरशे सरसे स्वागत करतो आहे खास करून ही स्पर्धा गावावरून देखील पाहिली जाते अगदी गावची मंडळी आपल्या हातातील काम सोडून देखील ही प्रीमियर लीग पाहत आहेत कारण त्यांना माहीत आहे की आपल्या गावातील खेळाडू मात्र ही क्रिकेट स्पर्धा खेळतो आहे म्हणून काहींनी या, या अगोदराचं काम आठवण मोबाईल हातामध्ये घेतला असेल किंबहुना हातातील कामे बाजूला ठेवून मोबाईल हातामध्ये घेतला असेल कारण क्रिकेटचे खूप मोठे चाहते गावाकडची मंडळी देखील आहे आणि क्रिकेटचा ते आनंद देखील युट्यूबच्या माध्यमातून घेत आहेत अगदी सातारा स्पोर्ट या युट्यूबने देखील के प्रभावित केलं आहे चांगली क्लॅरिटी देखील दे त्यांनी सकाळपासून आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे खुलवा टप्प्याचा बॉल आहे मी या बॉलवरती धाव घेतली जाणार नाही डॉट बॉल येतो आहे अगदी पाए एकोणचाळीस धावा बनवत असताना आतापर्यंत चोवीस धावा धावपलकावरती आहेत अगदी चार गडी देखील कोसळलेले आहेत अगदी दे गणेश देवरे माघारी परतले त्यातनंतर किरण जाधव देखील माघारी परतले अभय जांभळे देखील माघारी परतले चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल आहे डायरेक्ट हिट ओ हो बालम बाल बचवलेत पहा परंतु इथे दोनदा धावा कंप्लीट केले गेलेले आहेत अगदी ज्या अर्थी आपण रिफ्लॅक्शन जर पाहिला तर पहा अगदी वेगाने चेंडूवरती अभिमन्यू जाधव गेले होते त्यानंतर बॉलला कलेक्ट केला पहा अगदी रिदम पाहा गतीमध्ये चेंडू पेस्ट टप्पा पडला बॉल थोडासा स्पिन झाला त्यानंतर अगदी वेगाने अभिमन्यू जाधव आले डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट एस्टनचा वेध घेतला असता तर, तर नक्कीच विकेटचं पतन झालं असतं परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये परंतु जर तरला नक्कीच अंतर देखील आहे बॅकफुटला गेले आहेत पहा झेल पकडले असते तर मॅच देखील पकडले असते म्हटलं जात ना कॅचेस विन द मॅचेस परंतु इथे झेल देखील ड्रॉप झालाय आणि सिंगल धाव मिळते कुशल मोमेंट वरती ही मॅच आहे कुशल मोमेंट वरती जर झेल पकडली असती तर नक्कीच मॅच मध्ये रंगत निर्माण झाली असते मैच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला असता परंतु पहा मैदानाच्या आतमध्ये तस काही घडलेलं नाहीये फुलटोजचा बॉल फुलटोज ला माफी दिली जात नाही ऑन साइड ला फेकलेला एक दमदार शानदार षटकार कुमार बनगे यांना चिन जॉब पेस टाकण्याचा प्रयत्न होता परंतु टॉस बॉल फलंदाजाला मेजवानी आणि सडक पे बेधडक षटकार आलाय पुढे समीकरण आपल्या समोर नव्याने बारा बॉलच्या पाठीमागे पाच धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये विशालने दोन बॉलच्या पाठीमागे दोन धावा बनवलेले आहेत कुमारने दोन बॉलच्या पाठीमागे आठ धावा देखील बनवलेले आहेत शुभम पडतरे गोलंदाजीच्या रन्मेवर क्रमांक चार षटक ते घेऊन आलेले आहेत अगदी फक्त पाच धावांची गरज आहे मापक असं आव्हान टीम शिवशक्ती रायडर्सच्या या संघासमोर ठेवलेलं होतं आणि या धावांचा पाठलाग करत असताना अगदी गणेश देवरे यांनी सुरुवात खूप चांगली करून दिली त्यानंतर मात्र त्यांना साथ फारशी चांगली मिळाली नाही परंतु कुमार बनगे आले त्यानंतर कुमार बनगेने थोडस सा डावाला सावर दोन बॉलच्या पाठीमागे आठ धावा त्यांनी आतापर्यंत जमवलेले आहेत हाफ ट्रॅकर बॉल आहे हाफ ट्रॅकरला बॉलला मध्ये क्षेत्रक्षक खूप मोठी चुकी करतायत पा झेल पकडणं खूप गरजेचं होतं परंतु झेल पकडू शकले नाहीत आणि इथे मात्र मिळते सिंगल धाव पा प्रति मॅच पाठीमागे आम्ही सातत्याने सांगत आलोय की तुम्हाला बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरतीच मॅचेस जिंकणं जिंकता येत नाहीत तर तुम्हाला क्षेत्रक्षणाच्या जोरावरती देखील मॅचेस जिंकता येतात कारण की कित्येक वेळा आपण पाहिलं तर दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी रोड्स यांनी ॲज अ क्षेत्रक्षक म्हणून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवलेला आहे ओहो या बॉलला उडवला समोरच्या बाजूला ठोकलेला दमदार आणि शानदार विजयी षटकार कुमार बनगे यांच्या बॅटमधून पा पद आले त्याचा वापर केला आपलं घर सोडलं होतं सरळ बॅटने दमदार आणि शानदार स्ट्रोक केलाय समोरच्या बाजूला एक विजयी षटकार येतोय महेंद्र सिंग धोनीच्या स्टाइलने ही मॅच संपवलेली आहे कुमार बनगे यांनी पा पॉइंट टेबल मध्ये फेरबदल केला जाणार शिवशक्ती रायडर्स या संघाचा पॉइंट टेबल दोन ने वाढले जाणार आहे तर क्रेजी प्राइड या संघाचा पॉइंट टेबल मात्र आहे त्याच स्थितीवरती राहणार रा आहे तर इथून पुढे मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आम्ही बहाल करतोय ज्यांनी मात्र बॉलिंग चांगली केली आणि बॅटिंग देखील चांगली केली बॉलिंगच्या जोरावरती आणि बॅटिंगच्या जोरावरती टीम शिवशक्ती रायडर्स या संघाला विजय मिळवून देणारा सितारा ठरतोय कुमार बनगे